नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश, काँग्रेस आणि भाजपात खळबळ। शॉक लागून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना। सिडकोच्या 15,000 घरांसाठी 2,00,000 अर्ज दाखल, 2 ऑक्टोबरला होणार सोडत। सांगलीतील आणखी एका गर्भपाताचे प्रकरण उघड, चौगुल्या हॉस्पिटलवर पोलिसांची धाड। आणि मंत्री असल्याने इंधन दरवाढीचा फटका नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। आता पाहूया सविस्तर वृत्त। निवडणूक रणनीतीवर प्रशांत किशोर यांनी नुकताच जेडीयूत प्रवेश केला आहे। त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ माजली आहे। बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला। नितीशकुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करत प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रशांत किशोर येत्या काळात जेडीयूमध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील। नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर 2 पद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे। प्रशांत किशोर पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचं काम करणार आहेत। याशिवाय येत्या काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्तीय मानलं जातं। मात्र त्यांच्या जेडीयूत प्रत्यक्ष राजकीय सुरुवातीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। प्रशांत किशोर यांच्या जेडीयू प्रवेशानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ माजली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली। टॉवरची सुरक्षा करणाऱ्या रक्षकाला विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपुरातील चारगाव येथे समोर आली आहे। प्रमोद पांडुरंग ओमकार असे या घटनेत मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे। चारगाव येथे ETHचे मोबाईल टॉवर आहे। या मोबाईल टॉवरच्या सुरक्षितेची जबाबदारी प्रमोद ओमकार यांच्याकडे होती। 3 वर्षापूर्वी तो या ठिकाणी कार्यरत होता। आपली पत्नी, मुलगा आणि वडिलांसह चारगाव येथे तो राहत होता। मोबाईल टॉवर नजीकच्या ट्रान्सफॉर्मरवरती वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता गेला असता त्याला शॉक लागला, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। ग्रामस्थांना माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली। शेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्याच्या मृत्यूला टॉवर कंपनी जबाबदार असल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता। तत्पूर्वी आमदार बाळू धानोरकर यांच्या वतीने अंत्यविधीसाठी नातेवाईकांना 5,000 मदत करण्यात आली। यानंतर कंपनीचे अधिकारी चंद्रशेखर तावडे आणि असलम कुरेशी वरोरा येथे पोहोचले। त्यांनी चारगाव येथे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनराज ननावरे, पोलीस पाटील मंगेश पालते, सरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती राजू चिटके आदींनी चर्चा केली। आर्थिक मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। आपण हे आश्वासन देतो आहे की त्यांच्या मदतीला जे काही त्यांचे PPF इन्शुरन्स वगैरेचे जे काही पैसे त्यांना मिळायचे आहे ते तातडीने मिळावे, त्याच्यासाठी कंपनी बाध्य आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जसे कांगारू कंपनीने त्यांना 50,000 एक तातडीची मदत केली आहे, तशीच ATCसुद्धा त्यांच्यासाठी 50,000 मदत देत आहे। ATC कंपनीकडे या एम्प्लॉईची अद्ययावत आणि पूर्णत्व माहिती आहे का? हो, ही वर्किंग कंपनी आहे आणि जे काही ATC आहे, ATC सबलीन्समध्ये सिक्युरिटीला देत असतात, तर आपल्याला त्याची दखल घेता येईल आणि कांगारू कंपनीला सांगता येईल की ते सगळे त्यांना पुरावे द्यावे आणि ते सगळे मिळून जातात। जर कोणी मागणी करत असेल तर त्यांना मिळून जातात। कांगारू कंपनीचा निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात झाला असं म्हणायचं? हे तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन नंतर कळेल की काय नेमकं झालं होतं, कारण आपल्याला पूर्ण माहिती अशी मिळालेली नाही। अमृत दंडवते, शालिनी प्लस, चंद्रपूर। नवी मुंबईतील सिडकोच्या 15,000 घरांसाठी 2,00,000 अर्ज आले आहेत। या घरांची ऑनलाइन सोडत 2 ऑक्टोबरला सकाळी 11 निघणार आहे। पाहूयात याच संदर्भातील ही बातमी। नवी मुंबईतील सिडकोच्या 15,000 घरांसाठी तब्बल 2,00,000 अर्ज आले आहेत। ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे।
घरांची ऑनलाईन सोडत 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. सिडकोच्या माध्यमातून घनसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या 5 नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 15,000 आसपास घरं उभारली जात आहेत. अपेक्षेप्रमाणे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षात 55,000 घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14,820 घरांचं बांधकाम प्रगतीपथावरती आहे. MMRDA रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात ज्यांच्या नावावरती घर आहे त्यांना या घरांचा लाभ घेता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बेकायदा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. शहरातील चौगुले हॉस्पिटलमध्ये सुमारे 6 बेकायदा गर्भपात करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या छापेमारीत समोर आली आहे. सांगली शहरात बेकायदेशीररित्या गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरित्या चौगुले हॉस्पिटलवरती छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला. गेल्या 1 वर्षापासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आले आहेत. याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. तसेच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी 6 गर्भपात केल्याची समोर आले आहे. आणखीन किती बेकायदा गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी डॉक्टरांसह 3 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आली आहेत. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी औषधे आणि रोख रक्कम जप्त केली. तर या हॉस्पिटलमध्ये आणखीन बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या वर्षी म्हैसाळ येथील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरून गेला होता आणि पुन्हा एकदा यावर्षी सांगली येथे बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, सांगली. मंत्री असल्याने फुकटात इंधन मिळत असल्याने मला दरवाढीचा फटका बसला नाही असं आपल्या शैलीत रामदास आठवले यांनी एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. मात्र केंद्र सरकार या प्रश्नावर काम करत असल्याचंही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. मंत्री असल्यामुळे मला पेट्रोल डिझेल फुकटात मिळतं. मंत्रीपद गेल्यावरती इंधन दरवाढीचा फटका बसेल असं रामदास आठवले म्हणाले. मंत्री असल्यामुळे मला इंधन भत्ता मिळतो, त्यामुळे इंधन दरवाढीची झळ मला बसलेली नाही. मात्र मंत्रीपद गेल्यावर मला पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दराचा नक्कीच फटका बसेल असं आठवले म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीपद भूषवत आहेत. जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. इंधन दरवाढीचा फटका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात बसला आहे का असा प्रश्न आठवलेंना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना त्रास होतो हे मी समजू शकतो. दर कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने कर कपात केली तर हे शक्य होईल. केंद्र सरकार या प्रश्नावरती काम करत आहे असं आठवले यांनी पुढे बोलताना सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पाणी बचतीचा संदेश देत पैठण आणि परिसरात गौरी गणपतीचं स्वागत करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या आरास आणि सजावट पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या या माहेरवाशिनीच्या स्वागताची तयारी महिला आणि तरुणी गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत. लाडू, करंजा, चकल्या, अनारसे आदी पंचपक्वान्न, त्याचबरोबर गौरीच्या सजावटीसाठी साड्या, दागदागिने आदी गोष्टींची तयारी करण्यात आली. या गौरींना भरभक्कमपणे सजवण्यात आलंय. घरातील महिला वर्ग एकत्रित येऊन सजावटीत दंग झाल्या होत्या. कोणी तळ्यावरील खड्यांना गौरीच्या रूपात घरी आणलं आहे, तर कुणी पानाफुलांच्या रूपाने गौरीला घरी आणलंय. काही ठिकाणी मुखवटाच्या गौरीही विराजमान झाल्यात. येथील सोनवणे कुटुंबाने यावर्षी सीताहरण देखावा तयार केला होता, तर काहींनी गौराईला केलेल्या आरासाच्या माध्यमातून दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित यावर समाज प्रबोधन करून लेख वाचवा, पाणी वाचवा आणि पर्यावरण वाचवा असा समाजाला संदेश दिलाय. शालिनी प्लससाठी प्रतिनिधी सुरेश वायभट, पैठण. वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुरेश वाढाई असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरून जामकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक AP16Y3799 या ट्रकचा हळदगाव गोविंदपूर शिवारात हाऊजिंग जॉईंट तुटून रोडवर पडल्याने ट्रक चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या बाजूने थांबून
चालक मारुती कोल्हे वय 34 आणि स्वच्छक सुरेश वाढई यांनी रोडवरील हाऊजिंग जॉईंट उचलून दुभाजकावर ठेवला आणि स्वच्छक ट्रकच्या खाली जाऊन पाहणी करत असतानाच मागून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक MH 34 BG 3594 जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक स्वच्छक सुरेश वाढई हा जागीच ठार झाला. तर यावेळी डिझेल टाकीजवळ उभा असलेला चालक मारुती उरकुडा कोल्हे हा गंभीर जखमी झाला आहे. धडक देणारा ट्रक दुभाजकावर चढला. यावेळी ट्रकचा चालक हा ट्रक सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राच्या वतीने जखमी ट्रक चालक मारुती कोल्हे याला सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात विनायक खेकडे, मनोहर मुंडे, विलास नेहारे आदी करत आहेत. शालिनी प्लससाठी प्रतिनिधी विलास नवखरे, वर्धा. सिल्लोड शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देणाऱ्या गणेश मंडळांना सन 2017 पारितोषिक देण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. सिल्लोड शहरात मागील वर्षी पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती उत्कृष्ट देखावे, सामाजिक राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समतेवरती आधारित संदेश देणारे गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात आली. सन 2017 घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आदींच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम शास्त्री नगर येथील साईराज गणेश मंडळ, द्वितीय युवा व्यापारी गणेश मंडळ व्यापारी पेठ, तर तृतीय स्वराज गणेश मंडळ समतानगर या मंडळांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र अशा स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. यावेळी शांतता कमिटीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शालिनी प्लस, औरंगाबाद. आजच्या तांत्रिक युगातही जातीवंत खिल्लार जातीच्या जनावरांवर जीव लावणारे शेतकरी आहेत. याचाच प्रत्यय आलाय कराड तालुक्यातील सैदापूर येथे. सैदापूर येथे एका बैलाच्या अंत्यविधीसाठी जवळपास 1500 शेतकऱ्यांनी हजेरी लावली. पाहुयात हा रिपोर्ट. साताऱ्यातील सैदापूर येथील धनाजी शिंदे यांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. 2 दिवस घरात चूल देखील पेटली नाही, कुणी जेवलंही नाही, कारण शिंदे कुटुंबातील घरचा सदस्य शंकर याला देवाज्ञा झाली आहे. शंकरने राज्यातील 68 स्पर्धा जिंकल्यात. त्याने हिंद केसरीची पहिली गदा आणि ढाल देखील मिळवली आहे. शंकर म्हणजे शिंदे यांच्या कुटुंबातील खिलारी बैल. वयवर्ष फक्त 7 वर्षे 10 महिने. अचानक पोटाच्या आजाराने शंकरचं निधन झालंय. राज्यातील शेतकऱ्यांचा लाडका असलेला शंकर गेल्याने त्याचे विधीपूर्वक दफन केलं आणि अंत्यविधीसाठी हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे विधी पार पडला. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर येथील शेतकरी उपस्थित होते. खिलार जातीच्या सर्वच जनावरांवर प्रेम करणारे सैदापूर येथील शिंदे कुटुंब
यांनी अत्यंत आपुलकीने शंकरची जोपासना केली होती. बैलांच्या सर्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत असल्याने तो त्यांचा लाडका झाला. परंतु तो अचानक गेल्याने मोठे दुःख झाल्याने आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर होत आहेत. आज माणुसकी संपल्याच्या अनेक घटना आपण पाहतो, मात्र जनावरांच्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतीक हे समोर येते. आजही शेतकरी मुक्या जनावरांवर जीवापाड प्रेम करतो, शंकरच्या रूपाने हे वास्तव समोर आले. आज म्हणजे एक शंकर म्हणजे आमचा एक जसं मुलगा असो किंवा पुतणी असो किंवा एक घरातलं सदस्य असल्यागतच एक वारल्यामुळं आज मोठा डोंगर कोसळला आहे. त्यामुळं एक तर काय बोलावं काय असं सुचत नाही. असं उठलं की त्याचं ध्यान होतंय की आता कुणाला काय सांगायचं. शंकर म्हणजे प्रत्येक मैदानात गेलं की शंकरचं प्रत्येक मैदानात एक नंबर असायचा. आज ती डोळं बघायला मिळत नाहीत. ह्याच्यापेक्षा काय आज 4-5 दिवस झाला आम्ही पण स्वतः जेवलो नाही काय नाही. आणि तो पण 4-5 दिवस आजारी असल्यामुळं त्यानं मग खाल्लं नव्हतं. शेवटी स्वाती आली कारण का फायनल घेऊन आल्यानंतर तो घरी यायचा. जरी कोणी धरला नाही तर तो घरी यायचा. घरी आल्यानंतर स्वाती ती निवत तिचा चपात्याचा ह्याचा करायचा. तशा पद्धतीनं आजारी पडल्यानंतर स्वाती तिथं आली आणि शंकर तुझी काय तब्येत नाही का बरी असं असं मुठकं हलवलं त्यानं. आणि काय वैरण खाल्ली नव्हती काय नव्हती. तो निवत खाल्ला आणि एक 1/2 लिटर पाणी पिला आणि प्राण त्याचा सोडून गेला. त्याच्यामुळं शिंदे कुटुंबावर आमच्या महाराष्ट्राच्या ज्या शेतकरी कुटुंबावर एक संकट झालं की अशी बैलं होणार नाही ती कवा. आणि ही जोपासना जी शेतकरी करते ती ही जी पेटा संस्था यांनी पण ही बघावं शेतकरी त्या बैलावर किती प्रेम करतो ती. मला ह्या माध्यमातून आज बोलायचं नव्हतं तरी पण बरं वाटणं. आम्ही 4 वर्ष जीवापाड प्रेम करत राहिलो बंदी असताना पण आमची आज शंकर जो वारला आहे ती बंदी पण उठणार अशी की आता त्याला एक श्रद्धांजलीच वाहण्यासारखी बंदी उठल एवढी अपेक्षा. शालिनी प्लस साठी प्रतिनिधी सकलेन मुलांनी कराड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा ही चिटी खाना कसं चबाती है. सुबह सुबह शुरू. अप्पा ये हवा दिखती क्यों नहीं. दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है. माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती. अप्पा दिन में तारे क्यों नहीं दिखते. अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते. गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा. इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है. कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. परभणीतील श्री गणेश वेदपाठ शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरातील आकाशनगर भागात असलेल्या श्री गणेश वेदपाठ शाळेत वेद आणि शास्त्राच्या शिक्षणासाठी 6 अल्पवयीन मुलं शिक्षण घेत होती. त्यात अकोला येथील एका मुलाने या शाळेत वेद आणि शास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यातून त्यातील 2 मुलांनी इतर 3 मुलांवरती अत्याचार करत शारीरिक इजा केली. यामध्ये गजाने मारहाण, चटके देण्यासोबतच पतंगाच्या दोरीने गुप्तांगाला जखमा केल्या आहेत. या घटनेनंतर जखमी मुलाच्या नातेवाईक काका यांनी परभणीला येऊन संबंधित संस्था चालकाला जाब विचारला असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या अशा संस्था चालकांवरती कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. नवा मुंडा पोलीस स्टेशन परभणी येथे काल गुन्हा रजिस्टर क्रमांक 274 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये गणेश वेदपाठ शाळा आहे ती परभणीमध्ये आहे. तेथे 6 मुले वेदपठणाकरिता होती. ही जी वेदपाठ शाळा आहे ती अनिंदुकृत आहे. आणि फिर्यादीप्रमाणे यातील जी मुलं होती 2 मुलं ती बालकं त्यांच्यावर त्याच पाठशाळेमध्ये शिकणाऱ्या इतर बालकांनी
लैंगिक अत्याचार केल्याबाबत आहे, फिर्याद आहे आणि ह्या फिर्यादीला IPC 307, 323, 324, 326, 537, 534 आणि रॅगिंग ॲक्ट 4 आणि 7 आणि पुन्हा पोस्को ॲक्ट 8, 12, 16, 17, 21, 23 आणि ज्युवेनाइल ॲक्टप्रमाणे यांच्यावर फिर्याद दाखल केलेली आहे. यातील जो वेदपाठशाळा चालक आहेत यांना ताब्यात घेतलेले आहे आणि जे इतर 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत तेसुद्धा ताब्यात आहे आणि त्यांना आज ज्युवेनाइल कोर्ट आणि रेग्युलर कोर्टमध्ये त्यांना सादर करण्यात आले येणार आहे. 2 विधी संघर्षग्रस्त बालक ह्याच्यामध्ये आणि एक जो वेदपाठ शाळा संचालक आहे त्यांनासुद्धा अटक केलेली आहे. ज्या मुलांना गंभीर जखमा झालेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही 307 ह्या गुन्ह्यास IPC सेक्शन लावलेलं आहे. पतावर आहे आणि याच्यातला एक विधी यातला एक मुलगा आहे तो अकोल्याला ॲडमिट आहे. हां, तिथेसुद्धा तपासाकरिता आमची टीम रवाना झालेली आहे आणि यातील आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालक हे ताब्यात आहे. त्यांच्यावर आज न्यायालयामध्ये कारवाई करण्यासाठी त्यांना सादर करण्यात येणार आहे. अजूनही तपासावर आहे. जर याचा आरोपी तपासामध्ये जर आरोपी वाढ होत असेल तर निश्चित आम्ही ते करू आणि याचा सर्व शास्त्रोक्त तपास पुन्हा याच्यामध्ये प्रत्यक्षदर्श साक्षीदार सगळ्या दृष्टिकोनातून याचा उत्कृष्टपणे तपास केला जाईल आणि तसा तपास आता सुरू आहे. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. बारामतीत गेल्या 18 वर्षापूर्वी सुरू झालेल्या बारामती गणेश फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला हजेरी लावली. बारामतीतील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी बारामती फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. यंदाही मोठ्या थाटामाटात बारामती फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. बारामती शहरातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून 18 वर्षापूर्वी सुरू झालेल्या बारामती गणेश फेस्टिवलचं आज उद्घाटन झालं. अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार, मुले पार्थ आणि जय पवार यांच्या उपस्थितीत या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांनी गणपतीची आरती करत आयोजित कार्यक्रमांचा आनंद घेतला. शहरातील श्रीमंत आबा गणपती महोत्सव कसबा गणेश महोत्सवाचं उद्घाटनही अजित पवार आणि कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आलं. शालिनी प्लस साठी प्रतिनिधी नवनाथ बोरकर, बारामती. राज्यातील सहकार चळवळ सुदृढ करण्यासाठी राज्यातील 20,000 सहकारी पतसंस्थांच्या 1,00,000 ठेवींना विमा संरक्षण देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी साताऱ्यात कार्यक्रमा दरम्यान केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मोबाईल बँकिंग सेवा उद्घाटन प्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्यात सध्या सहकार चळवळ मोडकळीस जाण्याच्या मार्गावरती असताना शासनाने ही चळवळ सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून राज्य सहकारी बँकेपासून विविध कार्यकारी सोसायटीपर्यंत केडर तयार करून राज्य सहकार मंडळ स्थापन केले असून सर्व सहकारी संस्थांना त्याचे सभासद होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेच्या प्रमुखांना असलेल्या सहकार पतसंस्थेमध्ये 1,000 कोटी रुपयांची ठेवी आहेत. सरकारवरील विश्वास वाढवण्यासाठी आता 20,000 सहकारी पतसंस्थांना 200,000 ठेवीदारांना विमा संरक्षण मिळणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँक उद्घाटनवेळी केले. यावेळी सभापती रामराजे निंबाळकर खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची उपस्थिती होती. वर्ष झाले बघत मी मंत्री झाल्यावर जरा परत मी सुरू करण्याचा प्रयत्न 1.5 वर्ष गेलं मला सुरू करायला, कारण NBFC चं सुद्धा याला लायसन आहे, बँकिंग लायसन सुद्धा आपल्याला याला आहे, रोषीकरण नोंद झालेली आहे. मधीच्या 2 कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्यात ही सुद्धा बंद पडली असेल, पण राज्य सरकारची असल्यामुळं थोडीशी ती जिवंत राहिली. वयाशी खूप चांगलं झालेलं आहे. 1.5 वर्ष गेलं त्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष होते. आता जरा नियमितपणे सुरू झालेले आहे. माझी विविध कार्यकारी संस्थेला सुद्धा आणि सरकार क्षेत्रामधले ज्या ज्या संस्था आहेत त्या सर्वांना विनंती आणि निमित्ताने करणार आहे, आपण या नव्यानं सुरू केलेल्या संस्थेचं सभासद व्हावं. आपण त्या संस्थेत सरकारातून सरकार समृद्ध करायची संकल्पना मी भविष्यामध्ये करतोय. मी आता सर्व साखर कारखानदारालाही विनंती केली होती की आपण जरा सरकारची भाग पाडून घ्या, आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये मदत करणार त्या कारखान्याला सुद्धा त्या माध्यमातून, पण तुम्ही दिलं तर बरं का, कारण त्याच्यात काहीच नाही सध्या, म्हणजे निव्वळ मोकळ आहे, म्हणजे 1 रुपया शिल्लक नाही तिथं खात्यावर.
आणि असं नसताना मोठं स्वप्न बघ, तुम्हाला खात्री आहे माझी इच्छाशक्ती आहे, मी मोठं करणारच आहे बाळासाहेब, चिंता करू नका. तुम्हाला भविष्यात कधी एक्सपेन्शन लागलं तर एनसीडीसी नक्की तुम्हाला मदत करेल, तुम्ही चिंता करू नका. मी आता नव्यानं आम्ही आता सुरू करायला गेलेलो आहे की 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आहे, त्या निमित्तानं या एनसीडीसीच्या माध्यमातून जे बँकेला 1 लाख रुपयापर्यंत ठेवीचं विम्याचं संरक्षण जसं आहे, याच धर्तीवरती पतसंस्थाला सुद्धा 1 लाख रुपयापर्यंत ठेव सुरक्षा योजना त्या दिवसापासून आपण घोषित करतोय. सकलेन मुलांनी, शालिनी प्लस, सातारा. नाशिकच्या वाडीव हे गावाजवळ ट्रकसह 1 कोटीचे औषध चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवडीतून बिहारला जाणारा औषधाने भरलेला कंटेनर नाशिक येथे काही अज्ञात चोरट्यांनी चालकास बांधून लंपास केला. भिवंडी येथून मेडिसिन घेऊन जाणारा कंटेनर इगतपुरी टोलनाका पास केल्यानंतर नाशिकच्या दिशेने येत असताना वाडीवरे गावाजवळ संस्थान जागेवरती अज्ञात चोरांनी MH04JK1820 हा कंटेनर अल्लूराम धुमाळ यांच्या हातपाय बांधून तसेच डोळ्यावरती पट्टी बांधून त्यांना हायवेच्या कडेला शेतात टाकून दिले आणि त्या अज्ञात चोरट्यांनी 95 लाखांचं मेडिसिन भरलेला कंटेनर लंपास केला, अशी माहिती वाडीवरे पोलिसांनी दिली आहे. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी अभिनेता उदय चोप्राने केली आहे, मात्र त्याला ही मागणी करणं चांगलंच भवलंय. त्याच्या मागणीवर पोलीस चांगलेच संतापले आहेत. गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणं अभिनेता उदय चोप्राला चांगलंच महागात पडलंय. मारिजुआना कायदेशीर करण्याची मागणी करणारं ट्विट पाहून मुंबई पोलिसांनी उदयला खडे बोल सुनावलेत. माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात यावी. एक तर हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर गांजावर कर आकारल्यास त्यातून महसूल उत्पन्नही मिळू शकतं. सोबतच गांजाशी निगडीत गुन्हेगारी बाजू वजा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांजाचे वैद्यकीय फायदे आहेत, या आशयाचं ट्विट उदय चोप्रानं केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईतील 3ही उपनगरीय रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे. ट्रक आणि ओव्हरहेड दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती मुलुंड ते माटुंगा अपडाऊन मार्गावरती तर हार्बरवर पनवेल ते वाशी अपडाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही बोरवली भायंदर या दरम्यान जलद मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. मुख्य मार्गावरती मुलुंड ते माटुंगा अपडाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अपडाऊन धीमे मार्गावरती चालणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश, काँग्रेस आणि भाजपात खळबळ. शॉक लागून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना. सिडकोच्या 15,000 घरांसाठी 2 लाख अर्ज दाखल, 2 ऑक्टोबरला होणार सोडत. सांगलीतील आणखी एका गर्भपाताचे प्रकरण उघड, चौगुल्या हॉस्पिटलवर पोलिसांची धाड. आणि मंत्री असल्याने इंधन दरवाढीचा फटका नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.